जीवन खूप सुंदर आहे, फक्त उंडकत राहा सायकली घेऊन. मंडळी, तुम्ही शहरातली सायकल मेकॅनिक्सची दुकानं खूप बघितली असतील. आज मी तुम्हाला ना कुडाळ मधलं एक सायकल मेकॅनिकचं दुकान दाखवतो. दुकान अगदी साधं आहे पण मेकॅनिक एकदम भारी आहे. गरम कुडाळ तरी 50 वर्ष आली. अच्छा, पण तुम्ही त्या टाइम आमची साधी सायकल जुनी. अच्छा, हे फक्त काम मला गिअरचं कोणी द्यायचं कलकत्त्याला पोरग्याने मला शिकवलंय, ते बघून शिकलाय मी. अच्छा, मग आता तुम्ही सगळ्या सायकली करता, सगळ्या सायकलचं काम करता, रोड बाईक आणि एमटीबी वगैरे? पुऱ्या काय सायकल पुरा फिट करतो. मस्त. आता समजा इथल्या आसपास मध्ये समजा कोण आमच्यासारखा आला आणि त्याची सायकल बिघडली तर त्याला तुम्हाला कॉल करायचा असेल तर कसं करणार कॉल? तुमचा नंबर वगैरे काय आहे? 97-65-51-28-11 कृष्णा गंगाराम कुडाळकर. तर मंडळी, आज आपण कुडाळ मध्ये आहोत आणि कृष्णा कुडाळकर हे 65 वर्षाचे सायकल मेकॅनिक आहेत आणि गेली 50 वर्ष ते सायकलचं रिपेरिंगचं काम करतायत. म्हणजे तुम्ही विचार करा त्यांच्याकडे केवढा मोठा एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला कधी प्रॉब्लेम असेल सायकलचा या एरियामध्ये आसपासच्या परिसरात, यांचा नंबर तुम्हाला खाली देतो आहे, बिंदास्त फोन करा आणि या यांच्याकडे, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जागेकडे बघू नका, कामाकडे बघा. हॅलो हॅलो, सायकल येते, जागा द्या, सायकल येते. आमचं ऍक्च्युली बोपू घेऊन आलाय आणि त्याचं टेस्टिंग चाललंय. हा आमचा खेळाडू आहे, बोपू घेऊन आलाय. सो मंडळी, ती घटका आली आहे आणि आपली राईड स्टार्ट होते आहे. डॉक्टर तेजानंद चिपळूण सायकलिंग क्लबचे सिनियर ट्रायथलॉन सायकलिस्ट कंपनी करायला आलेत. अभी पण रेडी आहे आणि पूर्ण क्रू मेंबर सगळेच जण रेडी आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्या बरोबर राहू द्या. ऑल द बेस्ट अभी दादा. ऑल द बेस्ट अभी दादा. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट टीम सिंधुदुर्ग. ऑल द बेस्ट अभी एंड यू विल सक्सीड डेफिनेटली. मेंबर्स, थँक यू. मंडळी, आता काहीच वेळामध्ये नवीन मुंबई गोवा हायवे जो आहे NH66 तो आता संपेल आणि आम्ही ओल्ड गोवा हायवे ला जाऊ काहीच वेळाने आणि मग तिथून पुढे सावंतवाडीला आणि आंबोली घाटामध्ये चालवण्यामध्ये सुरुवात करतोय आम्ही. आता एखादं हरण घेऊन जाऊया काय बरोबर? आपण पळवेल ना ते जरा जास्त. भेटेल आंबोलीच्या वरती. कोल्हे. मंडळी, आता आपण अकेरीच्या छोट्याशा घाटीमध्ये आहे आणि बऱ्यापैकी क्लाइम आहे, बऱ्यापैकी चढ आहे. इथून आता पुढे जाऊन आपण डाऊन हिल आहे, त्याच्यानंतर हळूहळू अपहिल डाऊन हिल करत करत आपण आंबोली घाटाच्या पायथ्याशी पोहोचणार आणि मग नंतर आंबोली घाट सुरू होणार चढायला. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओला आठवणीने लाईक करा न विसरता आणि तुमच्या सायकलप्रेमी मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. सो आता हा रस्ता राईटला जातो आहे सावंतवाडीला आणि आता आपण चाललोय लेफ्ट साईडला आंबोली घाटाच्या दिशेने वाया कोलगाव. राईड सुरू होऊन 2 तास झालेले आहेत जवळजवळ आणि 50 किलोमीटर कव्हर केलेत. ॲव्हरेज स्पीड 24 मिळतोय आणि आता आहोत दानोली गावामध्ये जो आंबोली घाटाचा पायथा आहे आणि इथे एक प्रसिद्ध साटम महाराजांचं एकदम छान असं देवस्थान आहे आणि हे जे मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध आहे. इथं दानोलीची बाजारपेठ आजूबाजूला दिसत असेल. पाण्याची खूप हाल व्हायची. अच्छा, त्यासाठी इथे एक नागझरी म्हणून चालू केलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की इथे ह्या झऱ्याला बारमाही पाणी असणार. अच्छा, थंडगार पाणी असतं बारमाही. घाट इथून घाट स्टेशन चालू झालं. अच्छा, इथून घाट स्टेशन सुरू झालं. तुम्ही बोर्ड बघू शकता घाट आरंभ. टोटल आंबोली घाट 15 किलोमीटरचा आहे. आज आंबोली घाट एकदम शांत आहे. मोस्ट प्रॉब्ली जेव्हा जेव्हा आम्ही या घाटातून प्रवास केला तेव्हा काही ना काहीतरी अडथळा आलाच आहे. आज खूप सौम्यरित्या प्रवास चालू आहे. आंबोली हे खूप थंड हवामानाचे ठिकाण आहे आपल्या महाराष्ट्रात.
आणि खूप पाऊस होतो इथे, खूप वन्य जनावर असतात, प्राणी असतात, फुलपाखर बऱ्याच प्रकारची इथे आपल्याला बघायला मिळतात, सापांचे वेगवेगळे प्रकार, परत कावळेसात, हिरण्यकेशी, महादेवगड असे काही फेमस पॉइंट्स आहेत, बेडूक आहेत बऱ्याच प्रकारचे, गवे आपल्याला इथे बघायला मिळतात, अशा प्रकारे जैवविविधता खूप आहे आंबोलीमध्ये. आणि आता तो आपण घाट चढत आहोत, जोरदार सायकलिंग चालू आहे आणि आम्ही ज्या ज्या सिंधुदुर्गातल्या प्रसिद्ध ठिकाणांच्या आजूबाजूने आमचा रूट जातो आहे या रेसचा, त्या त्या ठिकाणांची तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा आपल्या चॅनलद्वारे आपण प्रयत्न करतो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. टोटल टाइम 2 hours 30 minutes, एव्हरेज स्पीड 21.4, डिस्टन्स 53 किलोमीटर. मंडळी, आपल्या या राईडमधल्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण आता आंबोलीचा वेस्टर्न घाटमधला पहिला घाट चढतोय, याच्यानंतर आपण तिलारीचा घाट उतरणार आहोत आणि या राईडमध्ये आपण प्रयत्न असा करतोय की वेस्टर्न घाट्स आणि कोस्टल रूट्स जे आहेत ते आपण ह्या राईडमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय सुंदर असणारा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि या राईडचं पर्पजच हे आहे की आपण आपल्या जिल्ह्यातली सुंदरता आणि आपल्या जिल्ह्यातल्या या वेगवेगळ्या गोष्टी जगाला कळाव्या. एलिव्हेशन खूप जास्त आहे, 2-3 घाट आहेत आपल्या या रूटमध्ये जे तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आणि एक पर्टिक्युलर कट ऑफ टाईम आपण ठेवलेला आहे 32 आवर्सचा 650 किलोमीटरसाठी आणि त्यामुळे ही राईड अतिशय महत्त्वाची राईड सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ठरते. सो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. कम ऑन, ग्रेट गोईंग, कम ऑन कम ऑन, व्हेरी गुड व्हेरी गुड डुईंग. म्हणजे आता आपण काहीच वेळात आपल्या पहिल्या चेकपॉइंटला पोहोचतोय आणि इथे खतरनाक धुकं आहे. तुम्हाला दिसत असेल किंवा माहीत नाही, मला पूर्ण फॉग आहे सगळी आणि एकदम अशी गार चिल्ड थंडगार हवा चालू आहे. धुक्यातून सायकल चालवण्याचा आनंद मे महिन्यामध्ये फार काळजीपूर्वक चालवावी लागते अशा ठिकाणी सायकल जिथे खूप जास्त धुकं आहे आणि वारं पण आहे त्याच्याबरोबर. आता आपण टॉपला आहोत आंबोलीच्या आणि याच्यानंतर आपण आपल्या पहिल्या चेकपॉइंटला पोहोचू. सो आपण आपल्या पहिल्या चेकपॉइंटला पोहोचलेलो आहोत जो आहे आंबोली बस स्टँड. सो ऑल वेल ना अभी? Yes. पहिल्या चेकपॉइंटला 62 किलोमीटर नंतर कंटिन्युअस रायडिंग करून अभी थांबलाय. एकदम परफेक्ट कंडिशन दिसते, सायकल पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि अभी काय सांगशील? सुपर एक्सपिरियन्स. हायवेला आम्ही पेस मेंटेन केलेला होता, केडन्स आणि पेस मेंटेन करून ऑप्टिमम स्पीडला ठेवलेला होता, जास्त फास्ट पण नव्हतो आणि क्लाइम्बिंगला पण इझी गो गेलो. हाफ घाटानंतर धुकं होतं, सो धुक्यातला एक्सपिरियन्स चांगला होता, थोडा विंड होता पण मजा आली, छान एक्सपिरियन्स. ब्यूटी नेक्स्ट चेक पॉइंटला. सो मंडळी, पहिल्या चेक पॉइंट नंतर दुसरा चेक पॉइंट जो आहे तो तिलारी आहे. हा एक अतिशय डेन्स फॉरेस्ट एरिया आहे आणि इथून म्हणजे आंबोली घाटाच्या इथून तिलारी 52 किलोमीटरवर आहे. मंडळी, सिंधुदुर्गामध्ये रात्रीचं घाट माथ्यावर फिरण्याचा आनंद काय वेगळाच असतो आणि तो आज मी या राईडच्या निमित्ताने अनुभवतोय. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुमचे अभिप्राय नक्की सांगा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि अशा प्रकारचे काही काही खराब रोड्स पण आहेत इथे, पण छोटाच पॅच आहे हा, खूप जास्त खराब नाही आहे पण केअरफुली चालवलं पाहिजे या खराब पॅचमध्ये. आपल्या बरोबर जाणाऱ्या इतर गाड्या ज्या आहेत त्या देखील खूप चांगल्या पद्धतीने कोऑपरेट करतायत रायडरला आणि आपली बॅकअप व्हेकल तर आहेच मागे 100%.
पण समोरून येणाऱ्या गाड्या देखील चांगल्या पद्धतीने कोऑपरेट करतायत रायडरला, त्यामुळे थोडस सेफली राईड होते आपली. समोरचा गाडीवाला थांबला आपल्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने सेफली राईड चालू आहे आपली मस्त. मंडळी, राईड अराउंड सिंधुदुर्गचा थरार असाच सुरू राहणार आहे. व्हिडिओ खूप जास्त वेळाचा होत असल्याने मी नवीन भाग बनवलेला आहे, तो बघायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि सायकल चालवत राहा.